subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. देशवासी व हिंदूंसाठी आज ऐतिहासिक असा क्षण आहे. शेकडो वर्षे सुरू असलेला वादाचा अध्याय संपून अखेर अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालेला आहे. कोरोनामुळे हा ऐतिहासिक सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य नसल्याने घरोघरी सर्वांनी श्रीरामाची पूजा करून गुढी उभारून हा उत्सव साजरा केलेला आहे. भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका विजया घरत यांनी त्यांच्या तुर्भे येथील घरी गुढी उभारून श्री रामाच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे. यावेळी परिसर मंगलमय करण्यासाठी भजनांचा कार्यक्रम झाला. घरासमोर फुलांची आरास रांगोळी काढून सजावट करण्यात आलेली होती. श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद यावेळी त्यांनी घरीच साजरा केला. राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद व्यक्त करीत घरत कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली. पूर्ण भारत वर्षभरामध्ये दिवाळीचं स्वरूप आहे. अतिशय आनंदाचा क्षण गेल्या 450 ते 500 वर्षापासून ज्याची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आज आमच्या नशीब आलेले आहे. आमच्या या आयुष्यात आम्हाला क्षण बघायला मिळतो. अशा कित्येक पिढ्या आमच्या गेल्या की ज्यांना हा क्षण बघायला मिळाला नाही. पण खऱ्या अर्थाने जगज्जेते आमचे श्री राम आज खऱ्या अर्थाने आता विराजमान होतील त्याचा आनंद अतिशय द्विगुणित होतो आहे. अंगाला शहारे देखील येतात की आज सन्माननीय आमचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते आज त्याचं भूमिपूजन होतं आहे. आणि एक अतिशय आनंदाचा सोहळा आम्ही आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा असेल प्रत्येक भारतीय वशांचा असेल आजचा दिवस आहे. आम्ही आमच्या घरामध्ये गुढीदेखील आज लावलेली आहे की जेणेकरून आज खऱ्या अर्थाने जेव्हा राम रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येमध्ये आला तेव्हा प्रत्येक नगरीमध्ये अशा प्रकारची गुढी लागली होती आणि त्याचं प्रत्येक म्हणून आम्ही आज ती गुढीची देखील पूजा केली. आणि अशा प्रकारे आमचं खऱ्या अर्थाने आजचा दिवस एक अतिशय महत्त्वाचा अतिशय आनंदाचा आणि आयुष्यातला एक असा क्षण आहे ज्या क्षणाची आम्ही कित्येक वर्षापासून वाट बघत होतो तो क्षण आज आलेला आहे. मी सगळ्यांना धन्यवाद देईन. आपल्या सन्माननीय पंतप्रधान यांना देखील धन्यवाद देईन आणि सगळे जे कारसेवक गेले होते जे भारतीय जनता पार्टीचेच नव्हे अनेक लोक अनेक समाज कार्यकर्ते कारसेवक म्हणून तिथे गेले होते आणि त्यांनी हे काम केलं करून दाखवलं होतं त्याचं आज 29 वर्षांनी त्याला फळ मिळालं. त्यांचे देखील मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. जे ह्या कारसेवेमध्ये जाऊन आज स्वर्गवासी झालेत त्यांनाही नमन करतो की ह्या दिवसाची जी वाट आम्ही तुमच्यासाठी बघत होतो ती आज आलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने मी सगळ्यांना पुन्हा एकदा श्रीराम जन्मभूमीच्या आजच्या या भूमिपूजनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. रामभूमी जन्म भूमिपूजन आज आपल्या अयोध्येमध्ये चालू आहे. आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिथे आज सकाळपासून ते पूजामध्ये व्यस्त आहेत. आणि आपल्या तुर्भ्या गावामध्येही खूप चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांनी आपल्याला साथ दिली. आणि आताच आम्ही राम युद्ध करून आले त्यावेळेस त्यांनी गुढी उभारल्या. सर्व महिलांनी घरोघरी रांगोळी काढल्या आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे आनंद झाला. सर्व देशामध्ये सर्व भारता महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर माधव मेघश्याम जानकी जीवन आत्माराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम अनंत भूनी
घुमले नाम, श्री राम जय राम जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पती तपावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, राजा राम 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 सीताराम, राम राम राजा राम 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 सीताराम, राम राम जय श्री राम। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेनोसी, सुश्रुता भोरांचा रिपोर्ट, नवी मुंबई। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।